अब की बार बिहार में किसकी सरकार याची जबरदस्त उत्सुकता आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बऱ्याचशा एक्झिट पोल मध्ये बिहार मध्ये सत्तांतराचा अंदाज वर्तवण्यात आला, त्यामुळे निकाल आधीच बिहार मध्ये तेजस्वी यादव भावी मुख्यमंत्री होणार असल्याची पोस्टर्स लागलेत. त्यातच आज तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे, त्यांना भेटण्यासाठी आजच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काही नेत्यांनी तर मिठाई तयार करायलाही सुरुवात केली. कसा आहे सध्या पाटण्यातला माहोल जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. बिहार मध्ये नेमकी कोणाची सत्ता स्थापन होणार हा प्रश्न सर्वांनाच सतवतोय, विशेष करून बिहार मधल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा. आजची रात्र त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण उद्याची सकाळ, उद्याची पहाट जी आहे ती कोणाच्या नावावर असणार आहे, कोण नवीन चेहरा असणार आहे बिहारचा, ते दिसून येणार आहे. तेजस्वी यादव, नई सोच, नया बिहार, युवा सरकार, अब की बार, हे जे स्लोगन आहे ते कितपत खरं ठरतंय ते पाहावं लागेल. तेजस्वी यादव यांचा झंझावात आपण या प्रचारामध्ये पाहिलेले आहेत. 251 सभा त्यांनी घेतलेल्या आहेत. भाजपनं सुद्धा मोठ्या सभा घेतल्या, परंतु पंतप्रधान मोदींनी 12 सभा घेतल्या, राहुल गांधी यांनी 8 सभा घेतल्या. त्यामुळं तेजस्वी यादव यांचा करिश्मा टिकतोय का? जो MY समीकरण आहे, मुस्लिम आणि यादव, हे समीकरण ते कशाप्रकारे आपल्या सोबत घेऊन सत्ता स्थापन करतात हा सुद्धा मुद्दा असणार आहे. या संपूर्ण निवडणुकीमध्ये दोनच चेहरे राहिले, ते म्हणजेच की तेजस्वी यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, या दोघांचीच ही टक्कर होती. नितीश आणि काँग्रेस हे मात्र कुठेही स्पर्धेमध्ये दिसून आले नाहीत. अशा वेळी जे छोटे पक्ष आहेत, मग ते असदुद्दीन ओवेसी असतील, पप्पू यादव यांचे पक्ष असतील, हे कितपत मतदान जे आहे ते मतदानाचं नुकसान करू शकतात ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं उद्याचा नेता कोण असणार आहे, उद्या स्पष्ट होईल बिहारचा मुख्यमंत्री कोण असणार आहे का. पुन्हा एकदा 2005 सारखी त्रिशंकू अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून आजची रात्र जी आहे ती सर्व राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण हाच बिहार आहे. या बिहारच्या निकालानंतर भूमिका ठरणार आहे देशभरामध्ये, कारण बिहार हे राजकीय हवा दाखवतो देशाची. त्यामुळे यावेळेस नेमकी कोणती राजकीय हवा आहे ते मात्र उद्या निकालातून दिसून येणार आहे. कॅमेरामॅन राजेश सर, रामराज शिंदे, झी मीडिया, पाटणा.